नमस्कार मित्रांनो रचना म्हणजे कन्स्ट्रक्शन्सच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या पाया पायालगतचे कोण आणि उरलेल्या दोन बाजूंची बेरीज ह्यावरून त्रिकोणाची रचना करणे शिकलो या सत्रात आपण अशा त्रिकोणाची रचना करणे शिकूया ज्याच्या पायाची बाजू आणि एक पायालगतचा कोण तसेच उरलेल्या दोन बाजूंमधील अंतर दिलेले असेल म्हणजे टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायँगल गिव्हन इट्स बेस अ बेस अँगल अँड द डिफरन्स ऑफ द अदर टू साइड इथे आपण पहिली स्थिती ज्यामध्ये पायालगतच्या पायालगत बनलेली बाजू मोठी झालेली बघूया केस वन वेन द साईड अँड द बेस अँगल इज बिगर तर चला पाहूया की आपण अशा प्रकारे दिलेल्या मापाने त्रिकोणाची रचना कशी करू उदाहरण समजा की आपल्याला एक त्रिकोण पीक्यू आर ची रचना करायची आहे ज्याच्या पायाच्या बाजू क्यू आर चे माप दिलेले आहे पायालगतच्या कोण क्यू माप दिलेले आहे आणि इतर दोन बाजूंमधील अंतर ऋण 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 दिलेले आहे मित्रांनो सांगा की आणि मध्ये काय फरक आहे आपल्याला माहीत आहे की अंतर मिळवण्यासाठी नेहमी मोठ्या बाजूतून छोटी बाजू वजा करतात म्हणून आपण समजू शकतो की जर क्यू ऋण पी आर चे मूल्य दिलेले आहे तर ह्या स्थितीमध्ये बाजू पिक्यू मोठी आहे आणि बाजू पी आर छोटी आहे अशा प्रकारे जर पी आर ऋण पिक्यू चे मुलं दिलेले आहे तर पी आर चे माप जास्त असेल आणि पिक्यू चे माप कमी असेल आणि मित्रांनो बाजूंमधील दिलेल्या अंतरानुसार त्रिकोणाची रचना दोन प्रकारे करतात स्थिती एक पायालगतच्या कोणावर बनलेली बाजू मोठी असेल म्हणजे पी क्यू मोठा आहे पी आर अर्थात क्यू ऋण पी आर दिलेले असेल स्थिती दोन पायालगतच्या कोणावर बनलेली बाजू छोटी असेल म्हणजे पी क्यू छोटी आहे पी आर अर्थात पी आर ऋण क्यू दिलेले असेल या व्हिडिओ मध्ये आपण स्थिती एक मध्ये दिलेल्या माहितीनुसार रचना करणे शिकलो तर समजा की आपल्याला त्रिकोण पी क्यू आर ची रचना करायची आहे जिथे पायाची बाजू क्यू आर आहे क्यू ऋण पी आर ची माहिती मिळालेली आहे आणि कोण क्यू चे माप माहीत आहे आणि अशा प्रकारच्या त्रिकोणाची रचना करण्याची कृती अशी आहे कृती एक सर्वात आधी आपण पायाची क्यू आर ला पट्टीच्या मदतीने काढूया कृती दोन कोण मापकाच्या मदतीने कोण ची रचना करू आणि बिंदू क्यू पासून किरण एक्स काढू कृती तीन किरण क्यूएक्स पासून पी क्यू ऋण पी आर जो की दोन्ही बाजूंमधील दिलेल्या अंतराच्या समान मापाचा आहे त्याच्या समान रेषाखंड छेदा आणि ह्या छेदन बिंदूला एस नाव द्या कृती चार कंपासच्या चा मदतीने बाजू एसआर चा लंब दुभाजक काढू लंब दुभाजकाची रचना आपण धड्याच्या पहिल्या सत्रात शिकलो आहोत कृती सहा आपण पाहू शकतो की लंबदुभाजक रेषा टीयू किरण क्यूएक्स ला छेदत आहे आणि ह्या छेदन बनलेला त्रिकोण आर तोच त्रिकोण आहे जो आपल्याला बनवायचा होता इथे तुम्ही पाहू शकता की बाजू पी क्यू बाजू पी, पी आर पेक्षा मोठी आहे आणि पी क्यू ऋण पी आर च्या अंतराएवढी मोठी आहे जिला क्यू एसने दाखवलेले आहे मित्रांनो हे काम इथेच नाही संपत आता आपण रचना केलेल्या त्रिकोणाच्या रचनेची पडताळणी करूया आपल्याला हे सिद्ध करायचे आहे की एस क्यूची लांबी पी क्यू ऋण पी आर च्या समान आहे तर चला सिद्ध करूया बिंदू पी बिंदू एस आणि पासून समान अंतरावर आहे कारण हा बिंदू बाजू एस च्या दुभाजकावर स्थित बिंदू आहे म्हणून पी एस बरोबर पी आर चला ह्याला समीकरण एक म्हणूया आणि बाजू पी क्यू दोन रेषाखंड पी एस आणि एस क्यू जोडून बनते म्हणून पीक्यू बरोबर पी एस अधिक एस क्यू ह्याला आपण अशा प्रकारेही लिहू शकतो एस क्यू बरोबर पी क्यू व पी एस समीकरण एक चा उपयोग करून आपण ह्याला असेही लिहू शकतो एस क्यू बरोबर पी क्यू व पी आर म्हणजे बाजू एस क्यू ची लांबी बरोबर पी क्यू ऋण पी आर च्या समान आहे म्हणून आपली रचना बरोबर आहे तर मित्रांनो ह्याच बरोबर हा व्हिडिओ संपूया आज आपण पायाची बाजू पायालगतचा कोण तसेच उरलेल्या दोन बाजूंमधील अंतरावरून त्रिकोणाची रचना करणे शिकलो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा रचनेच्या संबंधित एका प्रश्नासोबत धन्यवाद